सुराज हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. याच निमित्तानं आता आपल्या सोबत मृणाल आणि वैभव आहेत. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचंही. मृणाल, तुझ्यापासून सुरुवात करते. सगळ्यात आधी खूप सुंदर दिसते आहेस तू, एकदम ट्रेडिशनल लुकमध्ये. मला वाटतं तुझा दुसरा सिनेमा आहे हा. मैं एकूण मराठीत आल्यानंतरचा तो अनुभव जरा शेअर कर. आणि दुसरा सिनेमा असल्यामुळे मला वाटतं आणखी जरा थोडंसं स्ट्रॉंग झाला असेल एक्सपिरियन्स तुझा आता. ॲक्च्युली दुसरी फिल्म आहे, खूप एक्साइटेड आहे आणि येट नर्वस ऑल्सो. घेत नाही छोटीशी भेट जरी वाट ते ग्रेट तरी क्षणात होई मन हलके. वारात भास तुझे दिवसात तास तुझे तुझ्या विणान काही कळते. महिन्यात माझे दोन प्रोजेक्ट्स येतात, त्यामुळे मी खूपच आणि इतकी एक्साइटेड आहे कारण आई दोन प्रोजेक्ट्स एका महिन्यात. इट्स लाईक मला तर आय एम व्हेरी एक्साइटेड. आणि वैभव बरोबर काम करताना तर माझ्यासाठी इट वॉज लाईक तो बेसिकली ही इज अ व्हेरी सपोर्टिव्ह को ॲक्टर. सो इतकी छान टीम असल्यामुळे यू डोंट नीड टू वरी अबाउट एनीथिंग. तर आय एम खूप फॉर्च्युनेट आहे की यू आर वर्किंग इन सच टीम. आणि बिकॉज ऑफ ऑल दिस मी इंडियन गेटअपमध्ये आले, जे मी खूप क्वचित येते. खूप आय एम व्हेरी हॅपी. दिल्ली पासून गल्लीपर्यंत भ्रष्टाचार चालतो आणि माझी कुणा व्यक्तीवरती श्रद्धा नाहीये, माझी सुदर्शन स्वामीवरती श्रद्धा आहे. वैभव, कुठेतरी इलेक्शन इलेक्शन इलेक्शनचं वातावरण आहे आणि फिल्ममध्येही कुठेतरी पॉलिटिकल बॅकग्राऊंडवर आधारित हा सिनेमा आहे, तर तुला वाटतं याचा फायदा होणार आहे सिनेमाला? ती लोक हा प्रश्न विचारतात खरं सांगू तर, कारण संतोष दादा पहिला पिक्चर त्या इलेक्शनच्या वेळेस झाला होता. आणि पण मला खरं सांगू का, यात जसं म्हणतात की पॉलिटिसाईज करण्याचा काही प्रयत्न केलेला नाही आहे. किंवा तू जर विषय बघितला ना, तर त्यात धर्म महत्त्वाचा की कर्म, यात जे एक कुठेतरी कॉन्फ्लिक्ट होतो त्याच्यावर ती फिल्म बेस्ड आहे. तर सिम्पल वन लाईनर सांगू शकतो तर तो शेर आहे की तुम्ही मालूम नाही आहे अंदाजे अकीदत. अकीदत म्हणजे भक्ती. म्हणजे भक्ती काय असते, भक्ती कशी करतात तुम्हाला माहितीच नाही आहे. पहिल्या वाक्याचा अर्थ असा आहे, तुम्ही मालूमही नाही आहे अंदाजे अकीदत. सर खुद्ब प्रत्यक्ष आहे, चुकाया नाही जातात. या कुठेतरी वन ऑफ द थॉट इज दिस. आणि दुसरं असं की आपण भावाने बरेच पैसे देतो किंवा दानधर्म करतो, ते पैसे त्याचा सदुपयोग होतो किंवा ते कुठे वापरल्या जातात हे तुम्हाला माहिती आहे का? हा अजून एक विषय आम्ही हँडल केला आहे. पण ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला सांगतो की विषय ऐकून काही लोकांनी विचारलं मग काय फार सिरियस आहे का, किंवा डॉक्युमेंटरीसारखं तर होत नाही आहे ना बाबा. पण एक त्याची काळजी घेतली आहे दिग्दर्शकांनी पण आणि लेखकांनी पण, की कसं होतं, मी प्रेक्षक म्हणून जेव्हा तिकिटाचे पैसे देऊन मी जेव्हा थिएटरमध्ये जातो पिक्चर बघायला, सो आय नीड एंटरटेनमेंट. नुसतं मेसेजच्या नावाखाली यू कॅनॉट से की हा फक्त मेसेज आणि नो एंटरटेनमेंट. सो एंटरटेनमेंट इज ऑल्सो देअर. ॲट द सेम टाईम तो एक चांगला सोशल मेसेज पोचतोय, त्यामुळे ना इट्स अ कम्प्लीट पॅकेज अकॉर्डिंग टू मी. अँड आय एम रिली लकी टू बी अ पार्ट ऑफ दिस टीम. आणि मृणालबद्दल डेब्यू फिल्म आणि त्याने पण ही इज गिव्हन जस्टिस. ओमकार जे कॅरेक्टर हा प्ले करतोय, म्हणजे क्लायमॅक्समध्ये मी क्लायमॅक्स शूट करताना आय वॉज सो ओव्हरवेल्म्ड आणि मला खूप आवडला याचा परफॉर्मन्स. आणि आय एम टेलिंग हिम की बेस्ट ऍक्टर अवॉर्ड लेटेड. नाही ते फार होत आहे, पण मृणालबद्दल मी नक्की सांगेन. पण आय ऑनेस्टली प्रे की वैभवला मिळू, कारण ही यू शुड प्रे. ठीक आहे, पण डोंट सी इट. आपण देवाची मूर्ती बनवताना चूक केली तर चालत नाही, पण देवानं आपली मूर्ती बनवताना चूक केली तर त्याला जाप कोण विचारणार? आणि देवाशी कशाला वाकड्यात शिरायचं? देवाशी नाही, त्याचा अतिरेक करणाऱ्यांशी. आपल्याला जसं स्वराज्यासाठी लढावं लागलं तसंच सुराज्यासाठी सुद्धा लढावं लागणार आहे. मराठी फिल्म्समध्ये विशेष करून हिरोईन्सचं काम तसं फार नसतं, पण मला वाटतं या फिल्ममध्ये तुझी ही एक वेगळी भूमिका आहे. एका डॉक्टरची भूमिका करते आणि त्याला कुठेतरी एक स्टँड आहे त्या भूमिकेला, त्याबद्दल थोडंसं सांगशील? मी स्वप्नाचं कॅरेक्टर प्ले करते आहे, जी एका रिटायर्ड आर्मी ऑफिसरची मुलगी आहे. म्हणजे ती खूपच अशी डिसिप्लिन असते आणि तिच्या डोक्यात कुठे ना कुठे ती श्रद्धा अंधश्रद्धा, तिला असं वाटतं की ह्या दोघांमध्ये खूप
खिल्लही नसते. आणि मेजर मुद्दा म्हणजे तिच्या डोक्यात एवढंच आहे की एवढंच लोक त्याच्या फ्रेंड्सला किंवा आजूबाजूला कोणीही असेल, शी जस्ट ट्राय टू प्रूव्ह दॅट, शी जस्ट ट्राय टू कन्वे अ मेसेज की दिस इज रॉंग. म्हणजे खूप इनोसेंट लोकं पण असतात, त्यांचा तर गैरफायदा घेतातच लोकं, देव भक्तीच्या नावाने असो, पॉलिटिकली असो, किंवा सपोज इफ आय एम अ डॉक्टर तर मी मला जर माझ्या मेडिसिन्स खपवायच्या असतील तर त्याचाही गैरफायदा असतो. सो कुठे ना कुठे स्वप्ना इन्स्पायर करते ओंकारला की नाही हे चुकीचं आहे. आपण देवाची मूर्ती बनवतो असं म्हणतात ना, प्रत्येक माणसाला एक पुश लागतो, एक किक लागते, बिकॉज मेन आर ऑलवेज लेझी. तर त्यामुळे इट इज हे प्रूव्ह, दिस इज प्रूव्ड इन दिस फिल्म. तर हो, कुठे ना कुठे मी त्याला सतत सांगत असते की नाही हे रॉंग आहे, हे रॉंग आहे, हे रॉंग आहे, तेव्हा हा. सो दॅट इज वाय दिस इज नॉट अ फिल्म, दिस इज अ मोमेंट. आणि ह्या मोमेंटसाठी स्वप्न त्याला इन्स्पायर करते बेसिकली. लोकांनी देवासाठी दिलेल्या पैशाचा गैरव्यवहार होतोय. संतोष मांजरेकर यांच्यासोबत सिनेमा करण्याचा एक वेगळा अनुभव असेल, कारण मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा भरपूर गाजला होता आणि या सिनेमाने खरं तर एक हिस्ट्री क्रिएट केली होती. तू काम करतोयस तर तो एक अनुभव वेगळा असेलच नक्कीच, कारण जेव्हा पण मी सांगतो की संतोष दादाची दुसरी फिल्म येते आणि त्यात मी लीड करतोय की अरे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, त्याच्यानंतर हा दुसरा चित्रपट, काय वाटतं तुम्हाला? मला खूप मजा आली सगळ्यांसोबत काम करताना. संतोष दादा इज व्हेरी कूल आणि पेशन्स खूप आहे त्यांच्यात, आणि ही गिव्ज दॅट फ्रीडम टू द ॲक्टर की तुला बघ तुला कसं वाटतं हा सीन कसा कन्सिव्ह करायला पाहिजे वगैरे. तर त्यामुळे एक खुलतो ना सीन, तर ते एक झालं. आणि दुसरं म्हणजे शरद पोंक्षे किंवा हे सगळे सिनियर ॲक्टर्स, शरददादा म्हणा, माधवदादा किंवा पौर्णिमाते वगैरे, सगळ्यांसोबत काम करताना खूप शिकायला मिळालं आणि त्यामुळे खूप तो एक एनरिचिंग एक्सपिरियन्स आहे. आणि आय होप की प्रेक्षक, आम्ही सगळ्यांनी मनापासून काम केलं आहे, प्रेक्षकांना ही फिल्म आवडेल. आणि मला असं वाटतं की ते फक्त कुठेतरी कंपॅरिझन होत आहे, पण ते मला वाटतं की एक कलाकृती म्हणून इंडिपेंडेंटली त्याच्याकडे बघावं. मृणाल, याआधी आदिनाथ कोठारेसोबत काम केलंस आणि अगदी दुसरी फिल्म वैभवसोबत, कसा तो एक अनुभव कसा होता? कारण दोघंही आजचे तरुण पिढीचे लिडिंग स्टार्स आहेत, तर काय सांगशील त्याबद्दल? ॲक्च्युली मी तर खरं तर आय एम फॉर्च्युनेट ओनली, कारण आदिनाथ बरोबर फर्स्ट फिल्म, म्हणजे जेव्हा राहुलदादांनी मला सांगितलं की तुझा हिरो कोण आहे, गेस, आदिनाथ कोठारे. आणि मी चक्क, आदिनाथ आहे ओके. तर पण खूप, कारण त्याचा रिसेंटली झपाटलेला रिलीज झालेला आणि आय वॉज लाईक क्रेझी क्रेझी त्याच्यासाठी. म्हणजे सुरुवातीला पण मी भेटलेले त्याला, पण स्टील आणि ॲज अन ॲक्टर सेम गोज विथ जे वैभव मला बोलला, सेम गोज विथ आदिनाथ. त्याची फॅमिली बॅकग्राऊंड, म्हणजे त्याला ॲक्च्युली ॲटिट्यूड असायला हवं पण त्याला नाही आहे. आणि जर त्या माणसाला नाही असू शकत तर मी कशाला ॲटिट्यूड ठेवू? तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मी खूप शिकले आदिनाथकडून. वैभव खूप सपोर्टिव्ह आहे, जे मी पहिलेच तुला बोलले. प्रत्येक सीनमध्ये त्याची काय म्हणतात, त्याची ही टेक्स अ स्टेप फॉरवर्ड की नाही मृणाल जर असं केलं तर, असं केलं तर. तर ते म्हणजे दोघांचे जेव्हा व्ह्यूज येतात तर तो सीन अजून खूप छान होतो. आणि संतोषदादा इन दॅट केस ऑल्सो खूप ॲक्टर्सला त्यांनी खूप अशी ते देव लिनियंट, असं नाही होतं की ह्या लाईनीवर तुला ह्या लाईनवर तिथे जायचं आहे आणि तिथून इथे जायचं आहे आणि असं बोलायचं आहे, कधीच नाही. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय सुराज्य या सिनेमाबद्दल आणि याची टीम आता माझ्या सोबत आहे. आपण संतोषजींपासून सुरुवात करूया. संतोषजी, काय 5 वर्ष झाले मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाला आणि अगदी 5 वर्षांनी इलेक्शन सुद्धा येत आहेत आणि कुठेतरी पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेला सिनेमा आहे, तर काय वाटतं तुम्हाला? म्हणजे एक हॉट विषय आहे आणि हॉट ओव्हरऑल वातावरण चाललंय. सर्वप्रथम 5 वर्ष मला उत्कृष्ट कथेसाठी लागले आणि मोठे त्यामुळे उत्कृष्ट निर्माताही मला मिळाला. आणि कारण मला लोकांच्या फार अपेक्षा आहेत अजून पण, मी ज्या मार्केटमध्ये किंवा फिरतो या फिल्मच्या प्रमोशनसाठी, तर लोक फर्स्ट शिवाजीराजे भोसलेचाच विषय करतात आणि अजूनही म्हणतात की अजूनही आम्ही तो आवर्जून कुठूनही बघतो, मीही बघतो. त्यामुळे लोकांच्या ज्या अपेक्षा त्या मला खोट्या पाडायच्या नव्हत्या. म्हणजे कारण तो विषय एक चांगला पाहतो की ज्यातनं संतोष पुन्हा असाच काहीतरी सोशल इश्यू घेऊन यायला पाहिजे आणि एखादा कॉमेडी किंवा असा साधा चित्रपट येऊन गेला असतं लोकांचं अपेक्षा भंग झाला असतं, म्हणून एक वेळ लागला मला चांगला विषय निवडण्यासाठी.
आणि जेव्हा विषय लॉक झाला निर्माता माझ्या मागे दणकट होता, त्यामुळे तो पटकन पुढची प्रोसेस आम्ही एकदम म्हणजे 6 जानेवारीला रोल केला आणि 18 एप्रिलला आम्ही रिलीज करतोय. आणि इलेक्शनचा हा योगायोग आला आहे, आणि इलेक्शनचा योगायोग मी म्हणतो म्हणजे चांगल्याच निमित्ताने मला तो भावला आहे. आणि त्यामुळे लोकांना थोडंसं माझ्या सिनेमामध्ये काही जे सीन्स आहेत ते सध्याच्या स्थितीवरच कमेंट करतात, करप्शन वगैरे. आणि त्यामुळे ह्या पुढचा चित्रपट असं नाही की म्हणजे चुकून इलेक्शन परत लागले तर मला लगेच करायला लागेल, पण आय होप नाही लागणार. आपल्याला जसं स्वराज्यासाठी लढावं लागलं तसंच सुराज्यासाठी सुद्धा लढावं लागणार आहे. धर्म आणि कर्म या विषयाभोवती कुठेतरी सिनेमाची मांडणी केली आहे, आणि त्याचबरोबर एका तरुणाचाही पॉईंट ऑफ व्ह्यू, तरुण वर्गाचा इन्स्टंट पॉईंट ऑफ व्ह्यू या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारचा सिनेमा निवडण्यामागे काही विचार होते की नाही? हा आमचा फर्स्ट मूवी आहे आणि वी ऑलवेज वॉन्टेड टू मेक मूवीज विच हॅज अ सोशल थीम. सो आय मीन आम्ही लकी आहोत की आम्हाला संतोष विनायक आणि आमची टीम अशी सेट झाली, आणि ही टीम वॉज व्हेरी गुड टू वॉट वी सी द प्रोडक्ट नाव, इट्स एक्सिलेंट. सो यू विल ऑल्सो सी दॅट. अनेक जणांना असे प्रश्न पडतात की मी शिवाजी राजे भोसले बोलतो, यात एक भव्य स्टारकास्ट होती आणि एक वेगळी टीम होती, पण यात तरुण, मला वाटतं तरुण कलावंतांना तुम्ही हायलाइट करायचा प्रयत्न केला, कारण मे बी ती स्टोरी लाईन तशी आहे, पण हा एक वास्ट डिफरन्स तुमची चॉईस होती? हा नक्कीच माझी चॉईस होती, कारण सिनेमाच्या विषयाची जी मांडणी होती तशी मांडायची होती की आपल्यातलाच कोणतरी म्हणजे आपल्या शेजारचं की आपल्याच मुलाने कोणतरी या चित्रपटाचे भव्य काम त्याने साध्य केले ते केलंय. त्यामुळे मग वैभवसारखा नवीन मुलगा म्हणजे वैभवला आम्ही, मला वाटतं मी ओळखतो माझ्या आमच्या महेशजींच्या 2-3 फिल्ममध्ये काम केलं, आमच्या सिरियलमध्ये त्याने काम केलं, तर ॲज अ ॲक्टर म्हणून चांगला आहे, स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे, मला वाटतं इंडस्ट्रीला नवीन मराठी हिरो मिळाला आहे. आणि त्यामुळे तो मुलगा कुठला तरी आपल्यातलाच पाहतो, कोणता तरी स्टारचं बॅगेज की हा नाही मग हा आपल्यातला कॅरेक्टर वाटत नाही, म्हणून आम्ही एक नवीन कास्ट आहे. म्हणून वैभव मृणाल हे ऑलमोस्ट नवीनच आहेत आणि शरद पोंक्षेसारखे कसलेले अभिनेते, त्यामुळे मी त्या कास्टला किंवा त्या रोलसाठी जो कॅरेक्टर पाहिजे ते मी शोधलं, त्यामुळे कॅरेक्टर रोलला सुटेबल असे घेतले. मी त्यांच्या मागचं स्टार बॅगेज बघितलं ना की हा किती मोठा ॲक्टर असेल किंवा त्याचं नाव किती मोठे, ते न बघता मी माझ्या स्टोरीवर जास्ती कॉन्सन्ट्रेट केलं की स्टोरीला कोण सुटेबल आर्टिस्ट होतील ते मी घेतले. त्यामुळे बजेट वाईज शिवाजीराजे भोसले आणि सुराज्याचं जर कम्पॅरिझन केलं तर अजूनपर्यंत शिवाजीच्या बजेटच्या जवळपास पण आम्ही जाऊ शकणार नाही आहे, पण कंटेंट वाईज म्हणजे लोकांना चित्रपट बघितल्यावर कुठेही ते असे दुखावले गेले जाणार नाही की अरे यार संतोषने हा चित्रपट का केला, अरे वा संतोषने हा चित्रपट पण तेवढ्याच ताकदीने केला आहे असं नक्कीच प्रेक्षक म्हणतील. आणि तीच मला 5 वर्ष भीती होती की म्हणजे अगदी घरातून भीती होती म्हणजे माझी आई, माझी बायको किंवा माझी मुलगी पण बघणार अजून शिवाजीराजे बघते, आणि त्यामुळे तिला हा चित्रपट बघताना कुठेतरी अरे हा का केला बाबांनी करून असं तिला वाटायला नको, त्यामुळे मी घरीच जर ते तोंड दाखवू शकलो तर बाहेर काय दाखवणार, म्हणून मी तेवढाच वेळ घेतला. प्रत्यक्ष देवा विरुद्ध बोलायचं, साधू इरेला पेटला की त्याचा रावण होतो म्हणतात. विचारांना विचारांनी मारायचं, लोकशक्तीने मारायचं. मातीच्या कणातला मातल्या मनातला तो गंध आज पुन्हा येत आहे. खूप शुभेच्छा या सिनेमासाठी, ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललात. तेव्हा आता पुन्हा एकदा वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा Zee24 तास. स्वागत, आपण बोलतोय सुराज्य या सिनेमाविषयी, आणि आता आपल्या सोबत आहेत विनायक प्रभू आणि शरदजी. आपण तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. शरदजी, तुमच्यापासून सुरुवात करते, कारण धर्म आणि कर्म या दोघांविषयी फिरणारा कुठेतरी तो विषय आहे, काय सांगाल एकूण तुमच्या भूमिकेविषयी आणि सिनेमाविषयी? सुराज्यमध्ये जो मुख्य नायक आहे त्याच्या वडिलांची भूमिका मी केली आहे. हा माणूस आहे, हा त्या गावातल्या एका मठामध्ये जाणारा आहे, अंधश्रद्धाळू आहे, ते जे कोणी स्वामी आहेत त्या स्वामीवर प्रचंड विश्वास आहे. आता स्वामी म्हणजे स्वामी समर्थन नाही,
हे आधी मी क्लिअर करतो. कारण आपल्याकडं ना एकेका शब्दावरून रामायण महाभारत घडतं आणि लगेच चॅनलवर दगडं बिगडं असं सगळं काय काय होतं. तेच आम्हाला या सिनेमात दाखवायचं आहे की कुठून कधी कुणाच्या भावना दुखावल्या जातील आणि काय होईल ते सांगता येत नाही. आपण देवाची मूर्ती बनवताना चूक केली तर चालत नाही, पण देवानं आपली मूर्ती बनवताना चूक केली तर त्याला जाप कोण विचारणार. जो मठ बनवायचं एक जे प्रोजेक्ट आहे त्यांचं की एक अद्ययावत मठ बनवायचा, तो मठ बनतो का तिथं काय बनत हा या सिनेमाचा विषय आहे. आपल्याला जसं स्वराज्यासाठी लढावं लागलं तसंच सुराज्यासाठी सुद्धा लढावं लागणार आहे. सिनेमाची कथा तुम्ही लिहिलेली आहे आणि कुठेतरी सिनेमाची जी कथा आहे किंवा जी गोष्ट आहे ती तुमच्या आयुष्याच्या खूप जवळची आहे, त्याबद्दल थोडंसं सांगाल. खरं सांगायचं तर मी अनेक वर्ष हा उपक्रम करत आहे, प्रयत्न करत आहे, उपक्रम करतोय असं म्हणणार नाही. आणि मला बऱ्याच गोष्टी जाणवल्या की डायरेक्ट रिटॅलिएशन जे म्हणतात ना त्या पद्धतीने कधीच होत नाही, पण वस्तुस्थितीला सामोरे जाऊन कृती केली आणि ती समजवली योग्य पद्धतीने तर ती समजते आणि म्हणून ही कथा निर्माण झाली. जे कथा लिहिलीपेक्षा कथा निर्माण झाली, पण चित्रपटाची कथा ती सौरभ भावेने खूप छान तयार केली आणि संतोष मांद्रेकर सारखा दिग्दर्शक. पण एवढंच मी सांगेल की ह्या चित्रपटामध्ये एक मिशन म्हणून सगळ्यांनी काम केलेलं आहे. हे फक्त चित्रपट व्यवसाय वगैरे जरी असला तरी शरद पंक्षेजी हे सिनियर आर्टिस्ट आहेत. मला अजून आठवतं शेवटच्या दिवशी शूटिंग संपून येताना त्यांना मी विचारलं की मला संतोष मांद्रेकरने सांगितलं की कथाची सुरुवात होतानाच त्यांना खूप आवडली म्हणून. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.